कधी कुणावर कशी वेळ येईल हे सांगताच येत नाही. राजकारणात देखील बऱ्याचदा परिस्थिती 360 अंशात बदलते. असंच काहीसा राज ठाकरेंबद्दल झालंय, पाहूयात. वेलकम मध्ये भिकत होता ना भाज्या, आलू लेलो, कांदे लेलो, मग त्याला लगेच फेरीवाल्यांचा पुळका आला. माहीत नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करायचं बंद करावं नाना पाटेकरने. मनसे, फेरीवाले आणि खळखट्याकचं अविभाज्य नातं मुंबईकरांनी गेल्या काही दिवसात अनुभवलंय. एल्फिस्टन दुर्घटनेच्या निमित्तानं मनसेनं पुन्हा फेरीवाल्यांचा मुद्दा हाती घेतला. त्यात मनसेच्या नेत्यांना मारही खावा लागला. फेरीवाल्यांचा मार खाणारे पदाधिकारी नकोत असं राज ठाकरेंना निक्षून सांगावं लागलं होतं. पण परिस्थिती कशी 360 अंशांच्या कोनात फिरते आणि कुणावर कशी वेळ येते हे काही सांगता येत नाही. आता राज ठाकरेंच्या दारातच फेरीवाले येणार की काय अशी चिन्ह आहेत. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज जवळचा हाच तो MB राऊत मार्ग. याच मार्गावर फेरीवाला क्षेत्र प्रस्तावित आहे. कृष्णकुंज, बालमोहन विद्या मंदिर आणि शिवाजी पार्क यांच्यापासून जवळच असलेला हा मार्ग. कुणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल याचा नेम नाही. मग तो एखादा पदपथ का असेना, त्याची चर्चा होऊ शकते, तो बातमीचा विषयही होऊ शकतो. सध्या हे शांतता क्षेत्र आहे, त्यामुळे या मार्गावरच्या प्रस्तावाचं भवितव्य सध्या तरी अधंतरी आहे. पण प्रस्तावाच्या निमित्तानं फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा कृष्णकुंजच्या जवळ येऊन पोहोचलाय. याच संदर्भात कृष्णकुंजवर बैठक झाली. या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांना या फेरीवाला क्षेत्राबद्दलची नियमावली आणि प्रत देण्यात आली. त्यावर स्थानिकांच्या सूचना आणि हरकतींचा आढावा घेण्याचे आदेश मनसे पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. आता या MB राऊत मार्गावर फेरीवाला क्षेत्र असावं की नाही याचं भवितव्य शिवाजी पार्क परिसरातल्या स्थानिकांच्या हाती आहे. स्थानिकांनी निवडणुकीत तरी राज ठाकरेंना साथ दिली नव्हती, पण या मुद्द्यावर स्थानिक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आलू लेलो आलू असं म्हणत राज ठाकरेंनी जी मिमिक्री केली त्याच आवाजानं कदाचित राज ठाकरे यांची दुपारची झोप मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.